शांती मैत्रिणीनो, आईच्या तडक्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला फ्राय भेंडी बनवून दाखवणार आहे। पहिल्यांदा आपण भेंडी चिरून घ्यायची। मी दोन तीन वेळा धुऊन चांगली घेतलेली आणि पुसून घेतलेली आहे, तर ती आपण ना चिरून घेऊया। हे दोन्ही साईडचं ना आपण काढून घ्यायचं। ते दोन भाग करायचं आणि मधोमध आपण दोन तीन चिरा द्यायच्या, अशा त्याचे दोन तीन भाग करून घ्यायचे। हे असं आपण ना चिरून घ्यायची भेंडी। ही अशी ना भेंडी आपण चिरून घ्यायची। आता आपण ना मसाला तयार करूया। मी अर्धी वाटी ना बेसन घेतलेलं आहे। तिखट घेतले एक चमचा, गरम मसाला, मीठ, हळद, थोडा हिंग घेतलेला आहे, चाट मसाला अर्धा चमचा चाट मसाला घेतला आहे आणि ओवा घेतलेला आहे आणि थोडं एक चमचा मी तांदळाचे पीठ घेतलेलं आहे। त्याच्याने काय होणार, खुसखुशीत होते आपली भेंडी, एकदम कुरकुरीत। सर्व आपण ना मिक्स करून घ्यायचं, सर्व मसाला मिक्स झाला पाहिजे। ह्याच्यातला मसाला मी थोडा बाजूला काढून घेते। हे बेसन मी थोडं मसाल्याचं बाजूला काढून घेते। त्याच्यामध्ये ही आपण चिरलेली भेंडी घालायची। सर्व ना भेंडीला मसाला लावून घ्यायचा। थोडं पाणी घालायचं एकदम, म्हणजे मसाला आपला सर्व भेंडीला लागला जाईल। हा बघा, आपण मसाला चांगला लावून घेतलेला आहे आणि बाजूला काढून ठेवलेले होते ना बेसन मसाला सर्व, ते आता आपण पुन्हा त्याच्यामध्ये घालायचं, म्हणजे चांगला मसाला भेंडीला लागू शकतो। हे बघा, आपला ना मसाला लावून झालेला आहे भेंडीला। आपण आता ती तळायला घेऊया।
हे तेल ना गरम करायला ठेवले आहे ना, तेल गरम झालेलं आहे. आता आपण भेंडी थोडी थोडी घालून तळून घ्यायची. एकदम कुरकुरीत भेंडी हे होती बघा, ते तांदळाचे पीठ घातले ना ते एकदम कुरकुरीत होऊन जाते. त्याच्यामध्ये आपण लिंबू पण टाकू शकतो, थोडासा लिंबू पिळून घ्यायचा. चांगली ना कुरकुरीत होईपर्यंत ना भेंडी आपण ही तळून घ्यायची. आता मी काढून घेते.